महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को मुंबई में मीडिया से बात की। उन्होंने कहा कि हम युवा पीढ़ी को नशे से बर्बाद नहीं होने देंगे। अरे पीटीआय खाली गे त्यांच्यावर पुण्याला आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केली। एलडीटीव्ही घेऊन खाली गेला आणि मी राज्यभरामध्ये ड्रग विक्री होत असते, शाळा कॉलेज ड्रग विकत असते, हॉटेलमध्ये ड्रग विकत असते आणि जे लोक करत असते त्यांना बिलकुल सोडणार नाही। जी काही ड्रग जी पाळामुळं अरे भूक खाली घ्या रे महापालिका आयुक्त हे प्रशासन करत आहे आणि ज्यामुळे अनुभूजून करतात बिझनेस असते किती मोठा कोणी हात सोडा ना मोठा माझा कांदा हात खाली करत आहे। पूर्णपणे ड्रग मुक्त कारवाई होईल आणि जेर बंद करण्याची कारवाई देखील जेलमध्ये टाकण्याची कारवाई देखील सुरू राहील। इंद्रायणी नदी संदर्भात आज इंद्रायणी नदीमध्ये भारतीय प्रश्न आहे, प्रदूषणचा आहे, आपण भेट देणार महानगर गुण खाली घे खाली घे आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि कोडमध्ये लोक अनेक वर्षांनी भ्रष्टाचार झालाय, खड्ड्यातून काळा पांढरा पैसा केलाय, यांच्यावर पण बुलडोझर चालवणार। गिरीश मागे हो, गिरीश मागे हो, बिक्री होती है, ड्रग बेचा जाता है, स्कूल कॉलेज के आजू बाजू में जितने दुकान टपरी होटल है उसको सबको उखाड़ फेंक दे, फेंकने का काम शुरू है। तो खाली अरे महानगर घूम खाली गे रे, इसमें ये ड्रग की चैन में पेडलर हो, बड़ा सप्लायर हो, कोई भी हो, उसको जेल के अंदर डालने का काम सरकार करेगी। ये हमारी युवा पीढ़ी को महानगर घूम खाली गे नहीं देंगे, क्योंकि वो भी हमारे मोबाइल के बाद चले महानगर घूम खाली गे ना यार कौन है काय करतोय खाली वर काय कोण आहे राज्य कोण आहे खाली वर खाली वर कोण आहे ड्रग की विक्री होती है महानगर मुंबई खाली वो सब कार्रवाई होगी और अधिकारियों को मैंने कहा है अरे महानगर लापरवाही करेगा तो उस अधिकारी पर भी कार्रवाई की जाएगी।